बघूया 100% बातम्या। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात पोहोचला। इगतपुरीतल्या सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला। मराठा समाजाने संयम बाळगावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। ग्रीननं हार घालत मनोज जरांगे पाटलांचं इगतपुरीत जंगी स्वागत करण्यात आलं। इगतपुरीतल्या शेणीमध्ये तब्बल 50 एकर मैदानावर आयोजित सभेसाठी सकाळपासून मराठा समाज बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती। नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांचं प्राबल्य असल्यानं जरांगे पाटलांनी तिथं जाऊन हल्लाबोल केला। मला माहिती आहे त्यांनी भाजी कुठे केली, कोणत्या पाहुण्याचा खास होता, कोणाचा बंगला हडपिला, कोणाची जागा हडपिली, भाऊ तुम्हाला नादी लागू नको। मराठा समाजाने संयम बाळगावा असं आवाहन करताना माझ्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी छगन भुजबळांना दिला। उगत डवचू नको, आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या। तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीमाईचं नाव का नाही असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना घेरलं। महात्मा फुले साहेबांची एवढी आस्था आहे तर तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुलेंचं नाव नाही। नाशिक जिल्ह्यात जाऊन छगन भुजबळांच्या जिवारी लागणारी टीका करून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे इरादे जाहीर केले। महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे केली आहे। या मागणीसाठी जरांगे यांनी राज्यभर दौरा सुरू केलाय। यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारनं हाती घेतलंय। जिल्हा पातळीवर कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू असताना नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कुणबी नोंदी आढळल्यात। महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचले, त्यावेळी त्र्यंबकेश्वराच्या पुरोहितांनी हजारो कुणबी नोंदी जरांगेंकडे सोपवल्या। जरांगेंनी स्वतः नोंदींची पाहणी केली। राज्य सरकारनं अभ्यासक पाठवून या नोंदीची पडताळणी करून घ्यायला हवी असं जरांगेंनी म्हटलंय। तसंच या नोंदीच्या आधारे मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। त्र्यंबक राजाने एक प्रकारचा आशीर्वाद दिला, खजिनाच दिला। आमच्याकडे अशा 22 ते 25 कुंभ भरलेले आहेत की महाराष्ट्र असो किंवा कुठला असो, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगेंनी लावून धरली आहे। त्यातच त्र्यंबकेश्वरमध्ये सापडलेल्या दोंदींमुळे त्यांच्या मागणीला बळ मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये वाद पेटलाय। भुजबळांनी जरांगेंवर टीका केल्यानं वादाला तोंड फुटलंय। वाढता वाद लक्षात घेता अजित पवारांनी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी आपल्या मंत्र्यांना दिली आहे। मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। मराठा आरक्षणात पाठोपाठ ओबीसी, धनगर, आदिवासी असा विविध समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय। या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिली आहे। अजित पवारांच्या या तंबीला मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमधले रंगलेल्या शाब्दिक युद्धाची पार्श्वभूमी आहे। जरांगे आणि भुजबळांमधला वाढता वाद लक्षात घेता अजित पवार गटानं नरमाईची भूमिका घेतली आहे। जालन्यातल्या सभेत भुजबळांनी केलेल्या टीकेवरून इतर ओबीसी नेत्यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली, त्यामुळे आरक्षणाच्या वादात भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र असताना आता त्यांच्या स्वपक्षातूनच विरोधाचा सामना त्यांना करावा लागण्याची शक्यता आहे। मनसेची महत्त्वाची शिवतीर्थ इथं बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। या बैठकीला मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते। राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ इथं बैठक पार पडली। या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांशी संवाद साधला। आर्थिक निकषावर आरक्षण देणं ही पक्षाची भूमिका असल्याचं राज यांनी सांगितलं। आरक्षणाच्या वादात पडू नका असा सल्ला राज ठाकरेंनी नेत्यांना दिल्याचं कळतंय। तसंच लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी नेत्यांना दिले। या सगळ्या संदर्भात 26 नोव्हेंबरला मुंबईतल्या गोरेगाव इथं होणाऱ्या मुलाखतीत सविस्तर भूमिका स्पष्ट करेन असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। आमच्या सर्व लोकांनी अनेक मतं त्यांच्या याच्यानुसार व्यक्त केली, ती सगळी सन्मान्य राजसाहेबांनी ऐकून घेतली आणि लवकरच सविस्तरपणे ते महाराष्ट्राच्या या विषयावर बोलतील। राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं आहे। राज यांनी आवाहन केल्यानंतर जरांगेंकडून सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं, त्यामुळे आता राज ठाकरे मुलाखतीत या सगळ्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा पुण्यात दरबार भरला होता। धीरेंद्र शास्त्रींच्या भक्तांनी पुण्यात मोठी गर्दी केली। या बागेश्वर धामच्या मध्ये अखेर आता त्यांना उपरती झाली असं म्हणावं लागेल।
संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचं कौतुक केलं. त्यानंतर बुधवारी देहूत येत त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एक लेख पढ़ा था, उस लेख के आधार पर बोलने बोलने की भाषा है. संत तुकाराम महाराज के समूचे वारकरी संप्रदाय के लोगों से हाथ जोड़ करके खेद भी व्यक्त किया. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. इन संतों का आशीर्वाद अगर बना रहा तो समूचे महाराष्ट्र से छत्रपती वीर शिवाजी महाराज का जो हिंदू स्वराज्य की स्थापना का संकल्प था पूरे भारत में गूंजेगा और भारत हिंदू राष्ट्र बनेगा. धीरेंद्र शास्त्री देहूच्या मंदिरात येणार असल्यानं मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मकाऊच्या कॅसिनोमधला एक फोटो ट्विट केला. त्या फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा रंगली. यावर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असं बावनकुळेंनी म्हटलंय. मात्र एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही असा पलटवार बावनकुळेंनी संजय राऊतांवर केलाय. हाँगकाँगला कुटुंबियांसोबत गेलो होतो असंही बावनकुळेंनी म्हटलंय. संघर्ष करून 34 वर्ष काम करून इमेज तयार केली आहे आणि त्यामुळे कुणी हा प्रयत्न केलाही आहे त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ आहे. त्यांची इमेज ज्या प्रकारे ते त्यांच्या शब्दात खराब करतात ना त्या सगळ्या राजकीय वेगळ्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा 40-40, 50-50 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घालवलेली आहे. 2 दिवसानंतरही राऊतांनी ट्विट केलेल्या त्या फोटोवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली तसंच घोषणाबाजी सुद्धा केली. 3-3.5 तास शिवाजी पार्क परिसरात हा सगळा गोंधळ सुरू होता. या राड्याप्रकरणी आता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक असल्याचं ठाकरे गटातल्या नेत्यांनी म्हटलंय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय. यावरून राऊतांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही की त्यांना कोंडून ठेवलंय आणि दुसरं कोणीतरी राज्य करत आहे गृहमंत्रालय चालवतंय. या डॉक्टर महिलेवर त्या घरी कोणी दारूच्या बाटल्या मारल्या धमकीचं पत्र पाठवलं त्याही प्रकरणाची जरा सखोल चौकशी व्हावी. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. त्यानंतर सुरू झालेला संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटानंही मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे 2 दिवस कोकण दौऱ्यावर जात. ठाकरे गटाच्या गुरुवारपासून कोकणात बैठका सुरू होत आहेत. आदित्य ठाकरे गुरुवारी आणि शुक्रवारी 2 दिवस कोकण दौऱ्यावर असून कोकणवासियांशी ते खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत. गुरुवारी सकाळी दोडामार्ग, दुपारी सावंतवाडीत ते खळा बैठक घेणार आहेत. कोकणातल्या घरासमोरच्या अंगणाला खळा असं म्हटलं जातं. खळा बैठकानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्ग तो बहाना आहे पेंग्विन को बॉलिवूड के कलाकारों के साथ नाचना है. नितेश राणेच्या पोटात उठणार काय कारण साहेब बाडगा तरी पडगा असतो. या भारतीय जनता पक्षाने बाडग्या लोकांना पुढे केलेलं आहे म्हणून ते कोकलत आहेत. सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग दौऱ्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. पनवतीवरून देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच राजकीय लढाई सुरू झालेली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यावरून भाजपनं जोरदार पलटवार केला. ICC वर्ल्ड कप आणि 5 राज्यातल्या निवडणुकांचा प्रचार एकाच वेळी सुरू होता त्यामुळे वर्ल्ड कपचा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम झाला. मात्र 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. परिणामी देशभरातले क्रिकेटप्रेमी नाराज झाले. पण पराभवातसुद्धा राजकीय नेत्यांनी संधी साधली. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भारतीय क्रिकेट टीमच्या पराभवाचा संबंध थेट मोदी यांच्यासोबत जोडला. त्यावरून भाजपनं त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. क्रिकेट मॅच मे चला जायगा वो अलग बात है की हरवा दिया पनौती पीएम मतलब पनौती मोदी. आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों के मसीहा है. आम आदमी के लिए मोदी जी
देश के रक्षक है। सार्वजनिक जे मत लोकांचं होतं त्या मताला राहुल जीनी मांडलेलं आहे, कोणाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं नाही। भाजपला एवढं का झोंबावं? राजकारण करण्यासाठी राजकीय नेत्यांना कोणताही मुद्दा पुरेसा असतो, मात्र एकमेकांवर टीका करताना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणं गरजेचं आहे। मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात उसाला 3,500 रुपये दर द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आलं, यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती। सहकार विभागाने बोलवलेल्या या बैठकीला राजू शेट्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापुरातून सहभागी झाले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या बैठकीसाठी राज्याध्यक्ष जालिंद्र पाटील प्रतिनिधींसह उपस्थित होते। ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी 2 तास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र बैठकीत कारखानदार आणि ऊस उत्पादक आपल्या भूमिकांवर ठाम राहिले। तसंच गेल्या हंगामातला ऊस दरावर राजू शेट्टी ठाम आहेत, त्यामुळे मंत्रालयातली ही बैठक निष्फळ ठरली आहे। गुरुवारी पुणे बंगळुरू महामार्गावर कोल्हापुरात पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। 2 नव्हे 3 पावलं आम्ही मागवलेलो आहोत, पण तरी सुद्धा जर ते ऐकणार नसतील मग काय व्हायचं एकदा होऊनच जाऊ दे। आंदोलनासारखा राडा होऊ नये, काही शेतकरी तिथे शहीद सुद्धा होऊ शकतील एवढ्या विराट संख्येनं शेतकरी चक्का जाम साठी त्या ठिकाणी येणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे ऊस दराची कोंडी कशी फुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटात लढाई सुरू आहे। ही लढाई सुरू असताना शरद पवार गट अजित पवार गटाविरोधात आता चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची खेळी शरद पवार गटानं खेळली आहे। प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं यासाठी शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेतली। 4 महिन्यांपूर्वी 10व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आली, मात्र कारवाई न झाल्यानं भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यावरील कारवाईसाठी थेट राज्यसभेच्या सभापतींची भेट घेतल्यानं शरद पवार गट आणि अजित पवार गटातलं राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। नागपूर सुधार प्रज्ञाच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रज्ञाला काही दिवसांपूर्वी काही मागण्या आणि समस्या घेऊन निवेदन दिलं होतं। त्या निवेदनावर नेमकी काय कारवाई झाली याची विचारणा करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रज्ञासवर मोर्चा काढला। यावेळी नागपूर सुधारण्यासचे सभापती बाहेर निघत असल्याचं कार्यकर्त्यांना दिसल्यानं कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि नंतर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन चर्चा केली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। शासनाचा निर्णय आहे 7 दिवसाच्या आत एखाद्या निवेदनावर कारवाई झाली पाहिजे, 4-4 महिने उलटून गेले पण अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही। नागपूर सुधार प्रण्याच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं चित्र नागपुरात दिसून आलं। जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल 20 घरफोड्या करणाऱ्या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरीचे 173 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशातून घेतलेले 1 चारचाकी 1 दुचाकी असा 19 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी अटक केलेल्या या संशयित आरोपीचे नाव आहे प्रवीण सुभाष पाटील। विशेष म्हणजे त्यानं जळगावच्या बिलवाडी इथं नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती। त्यानं स्वतःचं पॅनल तयार केलं होतं, मात्र तो पराभूत झाला। अल्पावधीत त्यानं केलेली प्रगती हिरली गेली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला। त्यांच्याकडून या मागील दोन वर्षात 20 घरफोड्या उघडकीस आणलेला आहे। गेल्या काही वर्षापासून तो घरफोडी आणि इतर गुन्हे करत होता। धुळे जिल्ह्यात त्यानं गँग तयार केली होती। ही गँग ठिकठिकाणी घरफोड्या आणि चोऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्या चौकशीत त्यानं 20 घरफोड्यांची कबुली दिली आहे। त्याच्या चौकशीत आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। कार्तिकी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। गुरुवारी होणाऱ्या या सोहळ्यासाठी लाखो भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेत। चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांचा मेळा भरलाय।
पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावर वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती. उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी अजून पोहोचलेलं नसल्यानं अस्वच्छ आणि अपुऱ्या पाण्यात स्नान करण्याची वेळ भाविकांवर आली. स्नानानंतर भाविक आणि वारकऱ्यांची पावलं विठ्ठल दर्शनासाठी मंदिराकडे वळली. विठ्ठल दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विठ्ठलाची दर्शनरांग ही गोपाळपूर रोडच्या पत्रा शेडपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. भाविकांना दर्शनासाठी 12 तासांचा वेळ लागतोय. असं असलं तरीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमधला उत्साह कणभर सुद्धा कमी झालेला दिसत नाहीये. आम्ही 6 लागलेलो आहोत. अजून किती वेळ आता? 12 घंटे लागतील. 12-14 घंटे ते लाईन मध्ये उभे आहोत. छान आहे, व्यवस्था वगैरे छान आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करण्याचा इशारा मराठा समाजानं दिला होता. मात्र प्रशासनाकडून सुरू झालेल्या सततच्या चर्चेनंतर मराठा समाजानं आंदोलन मागे घेतलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विठुरायाची शासकीय महापूजा करता येणार आहे. कार्तिकी यात्रेचा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. दिंड्यांमधील वारकरी भजन कीर्तन आणि प्रवचनामध्ये सध्या दंग झाले. कार्तिकी यात्रेनिमित्तानं विठ्ठल मंदिर हे 6 टन फुलांपासून सजवण्यात येते. यात 22 विविध प्रकारची फुलं आणि पानांचा समावेश आहे. पहिल्यांदाच कोलकात्याहून लक्ष्मी कमळ हार बनवण्यात येतोय. पहिल्यांदाच फुलांपासून विठ्ठल रुक्मिणी साकारण्यात आली आहेत. ज्या भाविकांना पांडुरंगाचं दर्शन घेता येणार नाही त्यांना फुलांपासून साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे. तसंच नामदेव पायरीजवळ सेल्फी पॉईंट सुद्धा साकारण्यात आला आहे. पुण्याचे भाविक राम जांभूळकर यांच्या माध्यमातून ही सजावट करण्यात आली आहे. 20-22 प्रकारची फुलं आपण या सजावटीमध्ये वापरलेली आहे आणि 30-35 कारागीर ही सजावट साकारण्यासाठी सज्ज आहे. कार्तिकी यात्रेचा उत्साह पंढरपूरमध्ये दिसून येतोय. सगळ्यांनाच आता चावड्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. कोल्हापूर शहरासाठी राबवलेल्या थेट पाईपलाईन योजनेचं राजकारण थांबता थांबत नाहीये. कोल्हापूरकरांनी या योजनेचं श्रेय सतेज पाटील यांना देत त्यांचा नागरी सत्कार केला तर विधानसभेत आपण केलेल्या उपोषणामुळेच हा प्रश्न निकाली लागल्याचा दावा शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी केलाय. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चांगली झुंपली आहे. कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याची थेट पाईपलाईन योजना अखेर 9 वर्षांनी पूर्ण झाली. गेल्या काही दिवसापासून जलपूजनामुळे रंगलेलं राजकारण आता वचनपूर्तीच्या कार्यक्रमामुळे पुन्हा तापलंय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ही योजना पूर्ण केल्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी दावा करत सतेज पाटील यांचा मंगळवारी नागरी सत्कार केला. तर ही योजना कुणा एकट्याची नसून ज्यांनी योगदान दिलं त्यांचा सत्कार या कार्यक्रमात होण्याची अपेक्षा शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. झालं नाही तरी मी जबाबदार आणि झालं तरी मी जबाबदार ही एक अधोरेखित लेख अधोरेखित रेष या कोल्हापूर शहरामध्ये निर्माण झाली. या सर्वांनी येऊन मला त्या ठिकाणी दखल घेऊन हे उपोषण सोडायला लावलं किंवा थांबवावं लागलं आणि त्यावेळेला त्या थेट पाईपलाईनची योजना जाहीर या सरकारनं केली. कोल्हापूरच्या पाणी योजनेचा अधिकृत लोकार्पण सोहळा अजून बाकी आहे. या योजनेवरून दावे प्रतिदावे होत असले तरी कोल्हापूरकरांना मात्र राजकारणापेक्षा स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्याचा आनंद जास्त आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. दरम्यान या पाण्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून पाणी सोडावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी जन आंदोलन समिती रस्त्यावर आली आहे. या समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. जायकवाडी धरणातील पाण्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. राजकीय लोक, राजकीय मंत्री स्वतः जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीमध्ये पाणी सोडू नका असा जो ठराव त्यांनी केलेला आहे. दरम्यान यावेळी मराठवाडा बहुजन विकास आघाडीनं महामंडळाच्या बोर्डावर काळं फासलं. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी सोडलं जात नसल्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. रत्नागिरीत कोरोनानंतर पहिल्यांदाच असा थरार पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण केरळमध्ये नौका स्पर्धा पाहिलेल्या असतील, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात नौका स्पर्धांचा थरार पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या गावडे आंबेर इथं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रत्नागिरीच्या गावडे आंबेर इथं विठ्ठल रुक्माई सेवा मंडळातर्फे कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं नौकायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीच्या मुचकुंदी या नदीच्या पात्रात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील 11 संघांनी सहभाग नोंदवला. 4 राऊंडमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. कोरोना संकटाच्या अगोदर सलग 4 वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत होती. कोरोना संकट ओसरल्यानंतर यावर्षी पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची इंजिन नौका वापरली गेली नाही. या स्पर्धेतले स्पर्धक नौका वळवून नौका चालवत होते. तरुणांना आपली एक जुनी परंपरा दिसून यावी किंवा त्यांच्या
वापरण्यात सुद्धा यावी म्हणून अशाच प्रकारच्या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजेत. नवीन पिढीला सुद्धा समुद्रात आपण जाताना मासेमारी करताना आपल्याला जे खरतर जीवन जगायचं असतं त्या मासेमारी धंद्यासाठी आपण सक्षम होऊ. या स्पर्धेच्या निमित्तानं नौका स्पर्धेचा थरार रत्नागिरीतल्या नागरिकांना अनुभवता आला. पनवतीवरून देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच राजकीय लढाई सुरू झाली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना पनवतीसोबत केली. काय घडलंय राजकारण या सगळ्याबद्दल आपण स्पेशल रिपोर्ट जाणून घेणार आहोत रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.